सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याचा आरोप शहरात अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या कोट्यावधी किंमतीच्या जागा पड असून त्यांचे योग्य नियोजन आणि वापर होत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली लोकसेवकांना कायमचा धडा शिकवण्यासाठी आणि ही बाब जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक एकतीस मार्च रोजी हे आंदोलन केले जाणार आहे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे परंतु देशात भ्रष्टाचार आणि अनागोंदी सर्वत्र आढळून येते जिल्हाधिकारी कार्यालय दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरित झाले परंतु जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती राज्य सरकारच्या इतर कार्यालयांना देण्याबाबत काही एक कारवाई करण्यात आलेली नाही शहरात राज्य सरकारची अनेक कार्यालये भाड्याच्या जागेतून कामे करतात त्यासाठी लाखो रुपये भाडे दिले जाते रीतीने याचा बोजा करदात्यांवर पडतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही या आंदोलनात जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील पाळून ठेवल्या इमारतीबाबत सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याबाबतचा निर्णय घोषित केला जाणार या या आहे यावरून केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक मालमत्ताबाबत सरकारी यंत्रणा फारशी गंभीर नाही याची तमाम जनतेला प्रचिती आली आहे एमआयडीसीमध्ये वीस एकर जमिनीवर सरकारी दूध डेअरी सुरू होती परंतु गेली दहा ते पंधरा वर्ष ही डेअरी मोडून पडलेली आहे सदरची वीस एकर जमीन पडून आहे त्यातील कोट्यावधी रुपयांच्या इमारती निकामी आहेत निकामी पडून आहेत सार्वजनिक मालमत्तेबाबतची अनागोंदी रस्त्यांचे निकृष्ट काम खड्ड्याने भरलेले रस्ते शाळेच्या पडक्या आणि धोकादायक इमारती आणि सरकारी जमिनीवर झालेली अतिक्रमणे यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली क्वांटम फिजिक्स मधील ऑब्झर्वेशन इफेक्ट तंत्रानुसार शासन प्रशासनावर जनतेचे लक्ष ठेवल्यावर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो असा अनुभव आहे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये मदमस्त झालेले लोकसेवकांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी शासन प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी देशातील जनतेसमोर आणण्यासाठी प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा हा एकमेव मार्ग असल्याचं निवेदनात म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिचुकावा पंजाबमध्ये राबवण्यात आला आणि जी खूप धेंडं ज्यांना असं वाटलं की बाबा नाही संपूर्ण पंजाब हा आपल्या बाच्या मालकीचा आहे अशी मंडळी म्हणजे इतकी शिरजोर झाली होती पंजाबमध्ये की ती सगळी मंडळी जी आहेत ती जनतेने डब्यात टाकली याचा अर्थ असा की डिचू कावा जो आहे म्हणजे सत्ता पेंढारी जी आहेत गुट्टलबाज सत्ता पेंढारी हे डब्यात अतिशय चांगल्या पद्धतीने टाकता येतात ही बाब आता सिद्ध झालेली आहे फक्त मुद्दा असा आहे की ऑपरेशन पर्याय दिला पाहिजे आणि महाराष्ट्रात देखील ही गोष्ट झाली पाहिजे आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे नोकरशाही आणि सरकारमधली जी मंडळी आहेत ती स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात देखील चांगल्या पद्धतीनं कारभार करत नाही आपण बघतो आहोत की अहमदनगरची एम आय डी सी आहे त्या ठिकाणी एक सरकारी डेअरी होती वीस एकर जमीन आणि त्याच्यावर वीस कोटी रुपयाच्या इमारती आहेत आज देखील परंतु ती डेअरी बंद पडली त्याच्यानंतर सरकारच्या लोकांनी काहीसुद्धा केलं नाही त्या ठिकाणी फक्त उंदीर आणि घुशींचं राज्य आहे अशा वेळेला काय केलं पाहिजे जनतेने त्याचा आम्ही विचार केला पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसद आणि भ्रष्टाचार विरोधी जनदलाने असा निर्णय केला की ह्या महाराष्ट्रात आणि पुऱ्या देशामध्ये प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा केला पाहिजे आणि याच्यासाठी क्वांटम फिजिक्समध्ये ऑब्झर्वर्स इफेक्ट नावाची जी काही जे तंत्र आहे ते लोकशाहीमध्ये राबवलं पाहिजे आता डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केली ती म्हणजे द पीपल आम्ही सगळे जे लोक आहोत ह्या देशाचे भारतीय म्हणून ते सार्वभौम आहेत आणि सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात आहे अशा वेळेला आम्ही असा निर्णय घेतला की नगरचं जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे औरंगाबाद रोडला गेलं आता त्याला दोन महिने झाले आणि या ठिकाणी कमीत कमी, -कमी शंभर कोटी रु रुपयाच्या इमारती आज देखील आहेत त्या पडून आहेत त्या ठिकाणी कुत्रे झोपलेले असतात आणि जिल्हा अधिकारी किंवा पालकमंत्री जे आहेत ते तर खरं म्हणजे पाहुणे मंत्री ह्या पा नगरसाठी शाप आहे म्हणजे जनते जे काही करदाते लोक आहेत वगैरे ते सरकारला पोचतायत जिल्हाधिकाऱ्यांना पोचताय मंत्र्यांना पोचताय परंतु या लोकांना अजिबात भान राहिलेलं नाही त्याचं त्याच्यामधून मग आम्ही असा निर्णय घेतला का प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा करायचा आणि एकतीस मार्चला म्हणजे आम्ही शेवटचं कार्यालय सकाळी अकरा वाजता जाणार आहे आणि त्या ठिकाणी सूर्यनामा करणार आहे फक्त एकच आहे हा सूर्य म्हणजे आकाशामध्ये तळपणारा हा सूर्य आणि ह्या ज्या काही सरकारी इमारती आहेत सार्वजनिक मालमत्ता आहे माल स्थावर मालमत्ता त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामधून आम्हाला फक्त तमाम जनतेला हे दाखवायचं की बघा ही आनागुंदी किती मोठ्या प्रमाणात ही आनागोंदी आहे ज्या लोकांना आम्ही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा देतो असे मंत्री असो संत्री असो किंवा कलेक्टर असो तर ते जर जनतेच्या कामाचे नसतील तर याचा अर्थ इंग्रजांना या देशामधून हाकून का दिलं आणि हे काळे इंग्रज आम्ही का पोचतो असा प्रश्न आमच्या पुढे आहे म्हणून या लोकांना आम्ही डोक्यावर उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेबांनी आणि भारतीय संविधानातून जी जो अधिकार जनतेला मिळालेला आहे त्याचा वापर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही जय शिवाजी जय डिचुकावा आणि त्याचबरोबर आम्ही प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा केल्याशिवाय राहणार नाही आणि सूर्यप्रकाशात दुपारी बारा वाजता सगळ्या जनतेला कळेल ना काय चाललंय सगळे कुत्रे झोपताय पट्ट्यावधी हो रुपयाच्या इमारतीमध्ये फक्त आणि कलेक्टर काही सुद्धा करत नाही तर मग कशासाठी हे लोक पोहोचले पाहिजे